कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच पनवेल महापालिका हद्दीत कोरोना बाधितांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र याचं गांभीर्य लक्षात न घेता काही नागरिक लॉकडाऊन असतानाही विनाकारण रस्त्यावर उतरत आहेत. पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं वारंवार आव्हान करूनही काही नागरिक हॉस्पिटलची आणि मेडिकलची जुनी कागद दाखवून तसेच खोटी कारणं सांगून रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता बेजबाबदारपणे वागणाऱ्या या नागरिकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून भारतीय दंडविधान 188 कलम अंतर्गत त्यांची वाहनं जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. पनवेल पोलीस ठाणे अंतर्गत ठिकठिकाणी आम्ही नाकाबंदी लावलेली आहे. सदर नाकाबंदीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना आम्ही विचारपूस केली असता एखादी जुनी स्ट्रीप घेऊन जुन्या प्रिस्क्रिप्शन घेऊन उगाच फिरणारी लोकं आढळली. या लोकांवर आळा बसण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांनी 188 कलम आणि COVID-19 अंतर्गतच्या नियमावली याच्या अंतर्गत त्या गाड्या जप्त केलेल्या आहेत. त्या गाड्यांना ठराविक काळानंतर त्यांना आम्ही परत देणार आहे. आणि लोकांना पनवेल पोलीस ठाण्यातर्फे हात जोडून विनंती आहे की कमीत कमी घराच्या बाहेर पडा, अननेसेसरी पडू नका, अत्यावश्यक असेल तरच पडा. सगळ्या वस्तू मिळणार आहेत, सगळ्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. आम्ही कोणतीही अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा बंद पडू देणार नाही. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.